याबद्दल या ठिकाणी हेमंत सरांचं मी आपल्या सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीने आभार मानतो आणि हे सेशन संपलं असं आयोजक वाघमारे मॅडम आणि पायगुडे सर यांच्या अभिनंदन पायगुडे सरांचा असा विद्यार्थी घडवला आणि आज अतिशय अभिमानानं ते सांगत होते आणि आपल्यालाही विद्यार्थी घडवला सर्वप्रथम मी सगळ्यांचा आभारी आहे की तुम्ही माझ्या विद्यार्थ्यांचं तरी कौतुक केलं, पण तुम्ही म्हटलं एक पायगुडे सरांनी घडवला, पण ऍक्च्युली विद्यार्थ्यांमध्ये पण ती धमक स्पार्क असणं गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये 2017 ज्यावेळेस माझ्याकडे त्यांनी ऍडमिशन घेतलं तेव्हापासून मध्ये म्हणजे तो त्याच्यामध्ये काही ना काहीतरी सर करायचं स्वतः त्याच्यामध्ये स्पार्क होता. आपण फक्त त्याला पुशअप केलं, पण जाणं न जाणं आपण काय करतो सगळे शिक्षक लोक, तुम्ही असू दे मी असू दे आपण मुलांना मार्ग दाखवतो, पण त्या 100% हे जे काय त्यांनी तो जे काय स्टेटला आहे या पोझिशनला आहे तो स्वतःच्या हिमतीवर आहे. त्यामुळे मी खरंच मला तुम्ही सगळ्यांनी मिळून जर हे केलं आणि हा जो दिवस तुमच्याकडनं बेसिक नॉलेज मिळणं गरजेचं, बेसिक प्रॅक्टिस करून स्वतःची ओपीडी चालवणं हे तुमचं काम आहे, पण त्याला बेसिक नॉलेज महत्वाचं आहे. त्याला असं त्याच्यात क्रिएटिव्हिटी करायला तुम्ही जे काही प्रेरणा दिल्या ते काही सोपं त्याच्यामुळे त्या प्रेरणेनंतरही त्याच्यामध्ये अजून एक उर्मी घुसवण्यासाठी हे जे काही तुम्ही अरेंज केलेलं आहे त्याच्यामध्ये एक उर्मी आली असून आणि सर याच्यामुळे ना त्याला कॉन्फिडन्स प्राप्त होईल. सर त्याला मी काय सांगतो विचारा की तू फक्त बोल, मी तुला काय काय सांगतो बोल हे क्षेत्र बघू नको. अजूनही कसं असतं प्रत्येक याच्यामध्ये बिझनेस आता एकाने सुरू केला आहे त्याचा बघून दुसरा सुरू करतो तिसरा, तर आपण स्वतःला अपडेट कॉम्पिटिशन निर्माण होतात, मग त्याच्यासाठी आपण बॅकअप पण एक प्लॅन पाहिजे दुसरा पण भविष्यामध्ये. म्हणून ना वॉशिंग मशीन पाहिजे ते सगळ्याचं ज्ञान तुम्ही सगळ्यात करतो आपण वॉशिंग मशीन चालू वॉशिंग मशीन सगळे इलेक्ट्रॉनिक आणि कुंभार मी गेली 20 वर्ष ह्या क्षेत्रात आहे, फक्त आता एलईडी आणि एलसीडी आणा त्याच्यामुळे मी त्याच्यातनं मॅक बॅक आलो, नाहीतर मी डीव्हीडी पर्यंत सगळे केलेले आणि त्यामुळे मी माझे कस्टमर तुमच्याकडे 100% पाठवून काय होत एज वाढलं की त्याच्यास मला नाही.